हरि ओम श्री राम अंबरण्य। मी प्रियंका प्रियंका विरा आनंदा परब। मी 12वी झाली माझी। केंद्र उपासना केंद्र मांद्रे तालुका शावणी। माझा अनुभव असा आहे की मी एकदा वनात गेलो होतो। माझ्यासोबत 10-12 जण बायकांचं गट होतं। खूप लांब गेलेलो त्या रानात। असं जंगली प्राण्यांची भीती होती, तरी पण मी गेलो। मग आम्ही लाकडं घेऊन परत आलो। येताना एक पिसाळेला गहू माझ्या पुढ्यात आला अचानक। मी खूप घाबरलो होतो, पण बापूंना म्हणलो की बापू माझ्यासोबत खूप माणसं आहेत, आता आम्हाला घरीच ग्रुप जायचंय, तूच आता आम्हाला यातून वाचव। आणि मग तो गौरेडा फुडून गेला, निघून तसाच गेला, पण त्याने आम्हाला काहीच केलं नाही। आणि माझा असं दुसरा एक अनुभव आहे की माझी ताई, तिने नीटची परीक्षा दिली, तिचा रिझल्ट पण चांगला लागला। आणि एके दिवशी तिला मेसेज आला की तिला नीटची ऍडमिशन भेटलेली, पण ती खूप लांब होती, नांदेडला भेटलेली। आमच्या गावापासून नांदेड खूप लांब आहे। तर तिला ती दुपारी कळ मेसेज आला। मग आमच्याकडे नेट नसल्यामुळे तिने लेट पाहिलं, तर दुपारी आला। आणि 3 आमच्या इथली लास्ट बस होती, तिला जायचं होतं। अचानक पैशाची तडजोड नव्हती, तरी सुद्धा तिचा आत्मविश्वास होता की बापू माझं काम करणार। मग ती त्याच आत्मविश्वास म्हणाले आपण निघायचं, काय पण होऊ दे। मग त्या थोड्याच वेळात आमचे ताते आले, आणि ते हळदी कुंकवाचे पैसे शिल्लक होते त्यांच्याजवळ। मग त्यांनी ते काही कारणानिमित्त त्यांचे बँकेत भरायचे राहिले होते, त्यांनी ते त्याला खर्चासाठी दिले ताईला। मग ती पप्पा आणि ताई याला गेली कोल्हापूरला, तिथून पुढे त्यांना जास्त माहिती नव्हती। मग त्याच दिवशी नेमकं माझे मामा घरी होते त्या, पण ते कधीच घरीच नसायचे, नेमके त्याच दिवशी त्या घरी होते। मग अशा रीतीने ती ताई मामांसोबत गेली नांदेडला, तिथं ऍडमिशन पक्क झालं। त्याही घटनेसाठी, अशा अनेक घटनेसाठी बापू आमच्या सोबतच होते। अशा प्रकारे बापू आमच्या सतत सोबतच आहेत आणि अजूनही पुढे राहतील असे मी हे करतो। धन्यवाद।